दलित पँथरचा संघर्ष हा सामाजिक समतेसाठी संघर्ष होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील भारत साकार करण्यासाठी दलित पँथरचा संघर्ष होता मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दलित पॅन्थरने संघर्ष केला मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीही दलित पॅन्थरने संघर्ष केला भूमिहीनांसाठी झोपडपट्टी वासियांसाठी दलितांच्या न्याय हक्कासाठी दलित पँथरने प्रचंड संघर्ष केला भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठीही दलित पँथरने संघर्ष केला असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले औरंगाबादमधील आमखास मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता समारोहात नामदार रामदास आठवले उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी दलित मध्ये काम केलेल्या ज्येष्ठ पँथर कार्यकर्त्यांचा नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी रिपाईचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार निंबाळे ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे रिपाईचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरौदे पप्पू कागदे ज्येष्ठ नेते दिलीप जगताप मिलिंद शेळके एडव्हो व्हेट ब्रह्मानंद चव्हाण दौलत खरात किशोर थोरात मुख्य संयोजक संजय ठोकळ नागराज गायकवाड श्रीकांत भालेराव डी एम चव्हाण दयाल बहादूर परशुराम वाडेकर डी एन दाभाडे विजय सोनवणे चंद्रकांत चिकटे राजा ओव्हाळ सिद्धार्थ भालेराव भास्कर रोळे संजय बनसोडे विजय मगरे राकेश पंडित दिलीप पाडमुख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडसूळ पैठण छत्रपती संभाजीनगर